पोट फुगणं अस्वस्थता वाटणं छातीमध्ये धडधड होणं संडासाला जाण्याची इच्छा होते संडासाला जातो पण पण संडासला होतच नाही कधी कधी पोटामध्ये बारीक दुखतं ही सगळी लक्षणं आय बी एस ची असू शकतात मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आय बी एस बद्दलची माहिती आणि त्याच्यावरती करणारे आयुर्वेदीय उपाय आणि त्याचबरोबर आपण आयुर्वेदीय निदान पद्धती सुद्धा जाणून घेणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेदने गेले बारा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे मित्रांनो आयबीएस हा जो आजार आहे ना हा जास्त करून वरती डिपेंड असतो म्हणजे जुलाब होत आहेत किंवा कॉन्स्टिपेशन होत आहेत पोटामध्ये गुडगुडते पोटामध्ये आवाज येतोय पोट फुकते याच्यावरती डिपेंड असतो आणि अनेक गॅस्ट्रोएंटलॉजिस्ट असतात ना त्यांच्याकडे हे रुग्ण कायम असतात त्याचबरोबर जर तुम्ही समाजामध्ये बघायला गेला तर वीस पर्सेंट लोकांना हा त्रास असतोच असतो आणि अतिशय त्रासदायक असतो आणि अतिशय चिकट सुद्धा असतो अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएंटोलॉजी यांनी दोन हजार नऊ साली काही गोष्टी सांगितल्या होते की हे डायग्नोसिस कसं करायचं पोटामध्ये डिस्कम्फर्ट वाटणं पोटामध्ये दुखणं आणि त्याबरोबर जुलाब होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं अशी जर लक्षणं असतील तर ही लक्षणं एसची असू शकतात त्याचबरोबर आर ओ एम क्रायटेरिया सुद्धा एक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तीन महिन्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला पोटामध्ये दुख होणं पोटामध्ये डिस्कम्फर्ट वाटणं संडासला होणं किंवा न होणं ही लक्षणं जर कंटिन्युअस तीन महिने दर महिन्यामध्ये तीन दिवस असतील तर तुम्हाला आयबीएस असण्याची शक्यता आहे अरे मी तो तुम्हाला बी चा फुल फॉर्म सांगायला विसरलो आता विसरण्याच्या मागचं कारण सांगतो हा जो त्रास असतो ना एस ह्याचा फुल फॉर्म आणि जी सगळी माहिती ज्यांना हा त्रास आहे त्यांना माहिती असतो कारण हा क्रॉनिक डिसीज आहे आणि कितीही उपचार केले तरी ह्याच्यातून बाहेर पडणं कठीण जातं जसं एस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम त्याचबरोबर एसचं आणखीन एक नाव असतं इन्फ्लेमेटरी बॉवेल सिंड्रोम पण इन्फ्लेमेटरी बॉवेल सिंड्रोम जो असतो ना त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन असतं सूज असते इरिटेबल बॉवेल सिंड्रोममध्ये काही वेगळे प्रकार असतात जसे की आपले जे आतडे असतात ते थोडेसे हायपर सेन्सिटिव्ह होऊन जातात आणि त्यामुळे इरिटेशन होऊन या ठिकाणी पोट ही लक्षणे येतात आयबीएस का होतो हे जरा आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया मॉडर्न सायन्स मध्ये काही कारण सांगितलेली आहे एन्झायटी म्हणजे भीती वाटणं कधी एखादी अशी गोष्ट घडते त्याच्याने प्रचंड दुःख होतं शोक होतो चिंता यायला लागते काही लोकांना फायनान्शियल क्रायसिस होतो काही लोकांना डिप्रेशन येतं काही लोक ना आणखीन काही का कंडिशन येते जसं की आता कोविड आला होता कोविड मध्ये बरेच जण प्रचंड घाबरले होते काही जणांच्या घरात ते दगावले तर या स्ट्रेसमुळे काही जणांना अँझायटी निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांचे त्यां इंटेस्टाईन सुद्धा थोडेसे हायपर सेन्सिटिव्ह झाले आणि त्यामुळे त्यांना त्यां त्यां हा आयबीएस नावाचा जो त्रास आहे तो व्हायला लागला आयबीएस हा जो आजार आहे ना त्याचे काही कारण आहेत जसं की विसेरल हायपर म्हणजे त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढून जाते म्हणजे थोडं जरी त्याच्यावरती काही गेलं म्हणजे अन्न गेलं की तिथे दुखणं त्यांचं काम जास्त करणं त्यांचे परिस्ट्रेटिक मुवमेंट वाढणं परिस्ट्रेटिक मुवमेंट म्हणजे ते आणखी जास्त जोराने कॉन्स्ट्रिक्शन रिलॅक्सेशन होणं आणि त्याच्याने जुलाब होणं असे प्रकार होतात त्याचबरोबर आपल्या नव्जमध्ये म्हणजे आपल्या ज्या नसा असतात नव्ज असतात त्यांच्यामध्ये सिरेटोनिन नावाचं केमिकल असतं त्या केमिकलची कमतरता जरी झाली ना तरी हा त्रास होऊ शकतो आणि त्याच्याने सुद्धा हायपरसेन्सिटिव्हिटी वाढते आणि आपल्याला हा त्रास व्हायला लागतो त्याचबरोबर आणखीन एक कारण आहे की इन्फेक्शन एखाद्या वेळेला काय होतं की आपल्याला पोटाचं इन्फेक्शन होतं आपण बाहेर काहीतरी खातो तिकडनं पोटामध्ये जाऊन फूड पॉयजनिंग होतं जुलाब होतात उलट्या होतात आणि त्याच्याने आपल्या आतड्यांचा जो म्युकस असतो एक वरचा थर असतो तो पूर्णपणे नष्ट होऊन जातो आणि त्याच्यामुळे आतड्यांना हायपर सेन्सिटिव्हिटी येते आणि तो त्रास मग कमी व्हायला त्रास होतो त्याला पोस्ट इन्फेक्शन आयबीएस म्हटलं जातं आता आपण बघूया प्रकार सर्वात पहिला प्रकार असतो आयबीएस डी आयबीएस डी जो असतो ना त्याला म्हणतात आयबीएस विथ डायरिया म्हणजे ज्या रुग्णांना जुलाब होतात आणि त्याबरोबर पोटामध्ये डिस्कम्फर्ट पोट दुखणं हा त्रास असतो त्याला म्हणतात आयबीएसडी दुसरा प्रकार असतो आयबीएस सी आयबीएस विथ कॉन्स्टिपेशन ज्यांना पोट साफ होत नसतं प्रचंड त्रास होत असतो म्हणजे पोट साफ नाही झालं तर पोट फुगणं पोटात दुखणं डिस्कम्फर्ट होणं हा त्रास हो असतो तिसरा प्रकार असतो एस ए म्हणजेच एस विथ अल्टरनेट डायरिया अँड कॉन्स्टिपेशन म्हणजे या रुग्णांना कधी जुलाब होतात कधी डायरिया होतो दोन्ही प्रकार होत असतात आणि हा प्रकार थोडासा त्रासदायक असतो कारण रुग्णाला ना समजतच नाही मला नक्की होतंय तर काय होतंय आणि त्यावेळेला डॉक्टरना सुद्धा शंका असते की औषध पोट साफ करणारा द्यायचंय का जुलाब लागलेत त्याला थांबवण्यासाठी मग ह्याला ज्या वेळेला जे लक्षण आहेत त्यावेळेला ते त्या उपचार करायला लागतात आणि चौथा प्रकार असतो पोस्ट इन्फ्लेमेटरी आयबीएस म्हणजे आयबीएस पी आय हा जो प्रकार असतो ना त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या वेळेला आपण काहीतरी बाहेरचं खातो जुलाब लागतात उलट्या होतात फूड पॉइनिंग होतं आणि त्याच्यानंतर हा त्रास चालू होतो हा त्रास अनेक जणांना असतो म्हणजे अनेक रुग्ण असे आहेत माझ्याकडे सुद्धा असे अनेक रुग्ण आलेले आहेत की ते म्हणालेले आहेत की डॉक्टर आम्ही एकदा बाहेरचं खाल्लं होतं कधी अल्कोहोल घेतलं होतं काही बाहेर पार्टीला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला हा त्रास झाला आणि तो आजपर्यंत थांबलेलाच नाहीये असे सुद्धा अनेक रुग्ण मिळतात तर मित्रांनो हे जे प्रकार आहेत हे चार प्रकार आहेत आणि याला त्या पद्धतीमध्ये उपाय हे करावे लागतात आता हे चारही प्रकार जरी आयबीएसचे असते ना तर त्याच्यामध्ये काही लक्षणं अशी असतात की जी लक्षणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण ते अलार्मिंग आहे अलार्मिंग म्हणजे काय ते गंभीर आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांना आयबीएस आहे त्यांचं जर वजन कमी झालं तर ती चांगली गोष्ट नाहीये कारण शरीराचा क्षय होत चाललेला असतो त्याचबरोबर सगळी लक्षणं रात्रीचीच वाढत आहेत दिवसभर काय नसतात दिवसभर असतात पण कमी असतात पण रात्रीची खूप जास्त वाढतात आणि रात्रीची झोप पूर्णपणे मोडून जाते आणि त्यामुळे सुद्धा त्रास होतो हे सुद्धा एक गंभीर लक्षण आहे आणि एस हा जो आजार आहे ना हा जनरली तीस ते चाळीस वर्षाच्या मधल्या लोकांना जास्त कोण होतो पण हा जर त्रास अचानक पन्नास वर्षाच्या पुढच्या लोकांना झाला तर तो गंभीर होऊ शकतो आता आपण बघूया की याच्यावरती सोल्युशन काय करायचं म्हणजे उपाय नक्की कसे करायचे हे जे आयबीएसचे रुग्ण असतात ना ह्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे फॅमिली सपोर्ट असणं गरजेचं आहे यांच्याबरोबर कोणीतरी बोलणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर ह्यांचा त्रास समजून घेणं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं असतं मित्रांनो आयबीएसचे जे रुग्ण असतात ना त्यांना अनेक प्रश्न असतात की मला पोटात का दुखतंय मला संडासला जावं असं वाटतं पण संडास होत नाहीये मी खातो भरपूर आहे पण संडासला काय होतच नाही म्हणजे बाहेर काय पडतच नाही तर असं हे का होत आहे हे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्या कारण त्यांच्या मनाची उलाढाल खूप प्रमाणामध्ये होत असते अतिचिंतन होत असतं आणि अतिचिंतन झाल्या हा आजार आणखीन वाढत जातो म्हणून यांना फॅमिली सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे फॅमिली सपोर्ट म्हणजे याच्यामध्ये ही रुग्ण सतत इरिटेशन करत असतात स्वतःला त्रास करून घेत असतात सतत प्रश्न विचारत असतात आणि सतत दुखी असतात त्यामुळे कधी कधी फॅमिलीमध्ये कलह सुद्धा निर्माण होतो आणि यांना काहीतरी चुकून बोललं जातं आणि त्यामुळे ते त्या आणखीन दुःखामध्ये जातात आणि हा त्रास वाढायला लागतो म्हणून यासाठी च्या रुग्णांनी सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला हे प्रश्न येत आहेत पण आपल्या घरातल्या जर समजत नसतील तर आपण सुद्धा शांत राहावं आणि या प्रश्नाची उत्तरं फक्त आणि फक्त डॉक्टरांनाच विचारावी त्याच्याने त्यांना योग्य उत्तरं मिळणं अपेक्षित आहे दुसरा उपाय याच्यामध्ये व्यायामाचं खूप महत्व आहे मित्रांनो ज्यावेळेला आपण व्यायाम करतो ना त्यावेळेला आपल्या शरीराच्या मसल्स काम करायला लागतात त्याचबरोबर आपल्या आतडे सुद्धा जे असतात ना हे सुद्धा मसलच्याच बनलेले असतात मग ज्या वेळेला व्यायाम करतात त्यावेळेला आतड्यांची सुद्धा ताकद वाढण्याची शक्यता असते आणि आयबीएस मध्ये आपल्याला आतड्यांचीच ताकद वाढवणं महत्वाचं असतं म्हणून एसच्या रुग्णांनी काही प्रमाणामध्ये योगा जर केला ना तर त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो पण जर तुम्हाला योग करायचा असेल तर अशा लोकांकडून करा की जे प्रचंड तज्ज्ञ आहेत यामध्ये आणि थेरपटिक योगा करतात म्हणजे क्लिनिकल योगा करतात ज्यांना आजारांवरती काही उपचार माहिती आहेत किंवा आजारांवरती ज्यांना योगा माहिती आहेत त्या लोकांकडून योगा शिका त्यांच्याकडनं तुमच्या आजारासाठी कुठला योग उपयोगी पडू शकतो हे पहा आणि ते योगा प्रॅक्टिस करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाने कधीच खचू नका यामध्ये मन कणखर असणं आणि मी ह्याच्यातून बाहेर पडणार हा विश्वास स्वतःला असणं हे गरजेचं असतं त्यामुळे बी या रुग्णांनी अशा प्रकारेच विचार करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये उपाय करणं व ते कन्सिस्टंटली तसंच चालू ठेवणं हे महत्वाचं असतं आता आपण बघूया आयुर्वेदाचा व्ह्यू याच्यामध्ये काय आहे मित्रांनो आपली जी पचनक्रिया असते ना त्याच्यामध्ये दोन वायू महत्वाचे काम करत असतात दोन वायू म्हणजे पाच वायू असतात वाताचे पाच प्रकार असतात त्या पाच प्रकारांपैकी दोन वायू म्हणजे समान वायू आणि अपान वायू आता दुसरे तीन प्रकार कोणते तर प्राणवायू उदान वायू व्यानवायू हे तीन वायू सोडलात तर समान वायू आणि अपान वायू हे आपल्या पचनासाठी मदत करत असतात त्याच्यामध्ये समान वायू जो असतो ना ते आपण जे अन्न खातो ते पचवणं ते पचल्याच्या नंतर अन्न आणि मल वेगवेगळं करणं हे काम करत असतो आणि अपान वायू जो असतो ना तो मल निसारण्याचं काम करतो आता ज्या वेळेला हे दोन्हीही वायू खराब होतात त्यावेळेला पोटामध्ये डिस्कम्फर्ट होणं पोट दुखणं कॉन्स्टिपेशन होणं जुलाब लागणं ही लक्षणं निर्माण होतात आता ही लक्षणं कशी होतात का होतात हे थोडंसं आपण जर बघितलं तर तुम्हाला समजेल की आयुर्वेदामध्ये ह्याचं उत्तर चांगल्या प्रकारे आपल्याला मिळण्याची शक्यता आहे जर ह्या आजारामध्ये समान वायू आणि अपान वायूची इन्व्हॉल्वमेंट असेल तर समान वायू का खराब झालेला आहे अपान वायू का खराब झालेला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे समान वायू खराब होण्याची काही विशिष्ट कारण सांगितलेली आहेत अष्टांग संग्रहामध्ये ती कोणती थोडक्यात मी सांगतो तुम्हाला समान वायू खराब होण्याची सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जर तुमचं अपचन झालेलं आहे म्हणजे अजिर्ण झालेलं आहे आणि अजिर्ण असताना सुद्धा तुम्ही काही जड अन्न पदार्थ खात आहेत तर त्याच्याने समन्वय खराब होतो त्याचबरोबर विषमासन विषमाशन म्हणजे काय की चुकीच्या वेळेला चुकीचे पदार्थ खाणं जसं की रात्रीच्या वेळेला दही खाणं अयोग्य असतं तर उटला, उटला, ते रात्रीच्या वेळेला दही खाणं सकाळी उठल्या उठल्या कमी भूक असताना सुद्धा खाणं ते सुद्धा मध्ये येतं म्हणजे चुकीच्या वेळेला चुकीचे अन्न पदार्थ घेतले तर ते विषमाशन होतं आणि त्याच्याने सुद्धा समन्वय खराब होतो त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही अति प्रमाणामध्ये थंड पदार्थ खाता अति प्रमाणामध्ये म्हणजे आपण आईस्क्रीम खातो कोल्ड्रिंक घेतो जेवताना गरम पदार्थ खातो आणि त्याचबरोबर थंड थंड गार पाणी पितो अशा वेळेला समान वायू विकृत होऊ शकतो समान वायू खराब होण्यासाठी आणखीन एक कारण असतं ते म्हणजे आपली झोप आपण रात्रीचं जागरण करतो झोप आलेली असताना सुद्धा झोपत नाही अभ्यास करत बसतो किंवा काही काम करत बसतो तर अशा वेळेला सुद्धा वायू विकृत होतो आणि दुपारच्या वेळेला झोपायचं नसतं तर दुपारच्या वेळेला जास्त झोपणं अशाने सुद्धा समान वय होतो आणि त्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता असते मित्रांनो प्रत्येक जण जो रात्री जागरण करतो त्याला हा त्रास होईलच असं नाही पण त्यांना होण्याची शक्यता असते पण आपला आत्ताचा जो व्हिडिओ आहे किंवा आता जो विषय आहे हा रुग्णांसाठी आहे त्याच्यामुळे आयबीएस जर तुम्हाला असेल तर तुम्ही ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे आता आपण बघूया अपानवय कश्याने कशाने खराब होतो जर तुम्ही एखादं जड अन्न आणि वृक्ष अन्न एकत्र खात असाल तर तुम्हाला त्रास आता जड आणि वृक्ष असं कोणतं अन्न आहे तर ते म्हणजे बिस्किट आहे मित्रांनो बिस्किट हे प्रचंड प्रमाणामध्ये आतड्यांमध्ये रुक्षता निर्माण करतात आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही खूप जास्त असते आणि त्याचबरोबर अपानवायू खराब होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते त्यामुळे जर तुम्हाला आयबीएस असेल तर बिस्किट शंभर टक्के बंद कर एखादा वेग आलेला असेल म्हणजे मलप्रवृत्ती होत असेल अपानवायू बाहेर निघत असेल तर तो धारण करून ठेवणं असं केल्याने सुद्धा अपानवायू विकृत होत अपानवायू विकृत होण्याच्या आणखीन तीन एक वेगळ्या प्रकारची कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे अति प्रवास करणं दुसरं कारण अति प्रमाणामध्ये चालणं आणि तिसरं कारण म्हणजे अति अतिप्रमाणामध्ये एकाच जागेवरती बसून राहणं ही, है, तो ही सुद्धा कारण आहेत ही कारणं सुद्धा या लोकांनी टाळणं गरजेचं आहे आता बघा ज्या वेळेला आयबीएस सी असतो म्हणजे आयबीएस विथ कॉन्स्टिपेशन असतो अशा वेळेला प्रॉब्लेम कुठे होतो तर समान वायूवरती प्रॉब्लेम होतो आणि समान वायू खराब झाल्या कारणाने कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही जास्त असते कारण समान वायू मल आणि अन्न म्हणजे शरीराचा जो आहार रस तयार होतो शरीरासाठी उपयोगी भाग असतो तो वेगळं करण्याचं काम करतो म्हणजे मला वेगळं करण्याचं काम समान वायू करतो जर तेच केलं नाही तर पोट कसं साफ होणार त्याचबरोबर जर एस विथ डी म्हणजे डायरी असेल तर अशा वेळेला अपानवायू कुठेतरी खराब झालेला असतो मित्रांनो हे मी तुम्हाला वरवरच सांगत आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगत आहे ह्याचा आणखीन डिटेलमध्ये आहे की समान वायू जो असतो त्याला कफाने आवृत्त केलं तर काय होतं अपान जो असतो त्याला पित्तांनी अवरोध केला तर काय होतं आणि त्याचं निदान करणं हे एका वैद्यासाठी सुद्धा कठीण असतं त्यांना सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते याचं निदान करण्यासाठी आणि खूप त्याच्यासाठी लक्ष ठेवावं लागतं आणि खूप त्याच्यासाठी निरीक्षण करून बघावं लागतं की या रुग्णामध्ये नक्की कुठला वायू कशामुळे खराब झालेला आहे आता यामध्ये आणखीन एक दोष काम करतो दो तो म्हणजे पित्तदोष ज्या वेळेला पित्तदोष जास्त असतो त्यावेळेला जुलाब होण्याची शक्यता जास्त असते आणि ज्या हो वेळेला कफ दोष जास्त असतो त्यावेळेला कॉन्स्टिपेशन होण्याची एक शक्यता असते त्याचबरोबर ज्या वेळेला वाताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला सुद्धा कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही जास्त असते तर मित्रांनो आयबीएस हा थोडासा क्लिष्ट आजार आहे पण त्याचे उपचार हे होण्याची शक्यता असते फक्त आयबीएसच्या रुग्णांनी मानसिकरित्या कणखर राहणं गरजेचं असतं आयबीएस मध्ये अल्टिमेटली गोल आपला एकच असतो ते म्हणजे आतळ्यांची ताकद वाढवणं आत्यांची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला दिनचर्या ही योग्य मध्ये करणं गरजेचं आहे योग्य वेळेला जेवण घ्या भूक कशी लागते याच्याकडे प्रयत्न करा म्हणजे भूक जेवढी जास्त लागेल तेवढं बरं पडेल आणि ज्यावेळेला जास्त भूक लागेल त्यावेळेला योग्य आहार घ्या पौष्टिक आहार घ्या त्याच्याने आतळ्यांची ताकद वाढ आत्यांची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही पौष्टिक लाडू बनवून घेऊ शकता पौष्टिक लाडू जो असतो ना त्याच्यामध्ये आवळा कॅन्डी जी कॅन्डी आपण खात असतो ती त्याच्यानंतर काळ्या मनुका त्याचबरोबर वेलची पावडर आणि काजू यांचं मिश्रण करून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला आतड्यांची ताकद वाढवायला मदत होणार आहे मित्रांनो हा उपाय आयबीएस रुग्ण निश्चितच करू शकतात आजचा व्हिडिओ थोडासा कॉम्प्लिकेटेड होता पण आयबीएसच्या रुग्णांनी नक्की काय करायला पाहिजे कारण त्यांच्या मनामध्ये प्रचंड शंका असतात त्यासाठी हा व्हिडिओ मी अशा पद्धतीमध्ये बनवलेला आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर त्या मला नक्की विचारा आणि जर तुमच्या माहितीपैकी एखाद्या कोणाला जर आयबीएसचा त्रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा